Mr. Vasudev Phadke too believed that he could have escaped from this situation. But see, his current circumstances speaks for themselves. So, be ready to dig the marbles in the Eden. असे म्हणता मग तर जावेच लागेल. तुमच्या राज्यात दगडच भरलेत खूप, तेही तुमच्याने धड फुटत नाहीये. माइंड युअर बिहेवियर मिस्टर डॅनियल. हियर वी आर स्टँडिंग इन द कोर्ट ऑफ लॉ. येस, आय सी यू इन द कोर्ट. अरे जरा दमानं घे ना बाबा, इथे परिस्थिती काय आहे आणि तुझं काय आहे वागणं. फार शांत राहा. आरोपी नाही यांना खरं तर हातकडे घालून आणायला पाहिजे होतो कोर्टात. मास्टर बघा त्यांचा किती यांच्याकडून आपल्याला लेखी माफी हवे हे लक्षात ठेवा. Don't you worry, Mr. Burway. I can assure you of it. बलवंतराव, आपला वकील कोण आहे? वकील पत्र जमा करायचे आहे. मीच आमचा खटला लढणार आहे. काय वकील मिळालेला नाही? आता तरी कळायला हवं तुम्हाला. देवा शपथ खरे सांगेन खोटे सांगणार नाही. मिस्टर भिडे, ही पत्र तुम्हाला कुठे मिळाली हे तुम्ही कोर्टाला सांगू शकाल? ही पत्र मला वामनराव रानडेने दिली. नंतर तुम्ही काय केलं? मी स्वतः एक वकील आहे. ही पत्र आधी मी स्वतः तपासून पाहिली, त्यात कुठल्याही प्रकारची खाडाखोड नसल्याची खात्री केली आणि म्हणून हे प्रकरण मी पुढे न्यायचं ठरवलं. म्हणजे नंतर केसरीला दिलीत? नाही, सर्वात आधी मी ही पत्र समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना दाखवली. ही पत्र अतिशय प्रामाणिक आहेत हेच त्यांचं मत होत. मग मी ती पत्र केसरीकडे दिली, कारण जर ही पत्र केसरीत छापून आली तर जनमत तीव्र होईल असं मला वाटत होतं आणि तसं झालं सुद्धा. My lord, this is a deliberate attempt to defame my client. We demand you to charge him with all the possible sanctions. Objection, my lord. हा सरळ सरळ माझ्या साक्षीदाराला धमकवण्याचा प्रयत्न केला जातोय. Objection sustained. Please do not rush into anything. Let's clear one point at a time. Mr. Phide, मगाशी तुम्ही ज्या प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल बोललात त्यांच्यापैकी कोणाला साक्षीसाठी इथे बोलवू शकत?
तर त्याचे परिणाम काय असतील हे सुज्ञात सांगणे नको. आम्ही पाठिंबा दिल्यानंतर उद्या आमच्या नोकरीवरतीही गदा येईल. किती काही झालं तरी आम्ही नोकरदार माणसं, सरकारचा रोष पत्करणं हे आम्हाला इष्ट ठरणार नाही. आणि पत्रांचा खरेपणे लक्षात घेता मनाचा कोल काही असू द्या, शेवटी अशा परिस्थितीत आमचे हात बांधले आहेत. क्षमा करा. पामे बळवंतराव, कसला व्यासंग चाललाय म्हणायचा? हे आपलं केस मामंजी या जेवणार ना, मी लगेच उनून भात टाकते. जेवण झालंय माझं, जेवणाचं राहू दे. आणि कधी आलो विचारशील तर हा तिथे सुपारी कात्रत बसला होता ना, तेव्हा आलो मी. मी आपलं हो नेहमी नाही खात ते, सध्या जरा ते खटल्याचं चालू आहे तेव्हापासून वाढलंय. बरं आहे मग, बरंच म्हणायचं. आता सगळा राग त्या सुपारीवर काढा. अरे बाळ, आता तू मोठा झालायस, वयानच नाही कर्तृत्वानंही माझ्या अगदी पुढे निघून गेलास. तुला बरं वाटत असेल तर खुशाल खुशाल सुपारी कातर. तुम्ही बसा, मी आले चुलीला पोतेर करू. हा बाळ, मला सांग बघू, तुम्ही ती पत्र खरंच दाखवलीत ना रे कोणाकोणाला? अर्थात अर्थात दाखवली. त्याशिवाय का बातमी उघड करणार होतो आम्ही? मोठं धाडसाचं काम करतोय रे बाळ, तुला भीती कशी वाटत नाही? बाळ म्हणून पाठीवर हात ठेवणारे तुम्ही आहात ना, ते बळ आहे माझं. उद्या मला काही झालं तर तुम्ही भामेला आणि कृष्णीला वाऱ्यावर सोडणार नाही याची खात्री आहे मला. या अफाट आकाशाखाली त्या पोरक्या होणार नाहीत, एक हक्काचं दार त्यांच्यासाठी मायेनं उघडेल याची खात्री आहे, म्हणून हे धाडस करायला दजावतोय मी. आणि काका, देशासाठी ज्याला लढायचंय त्या प्रत्येकानं रणांगणावर उतरणारा सैनिकच व्हायला हवं असं काही नाही ना. देशासाठी केलेली छोट्यातली छोटी कृती सुद्धा फार महत्वाचीच तर असते. काही जण रणांगणावरच्या सैनिकांना रसद पुरवायला लागतात, काही जण त्या सैनिकांना झालेल्या जखमांवर औषधोपचार करायला लागतात, त्यांचंही महत्व सशस्त्र सैनिकांइतकेच असते. ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला जरी स्फूर्तीदायक वाटत असल्या ना, तरी जेव्हा स्वतःच्या उमराशी येऊन धडकतात तेव्हा उरत धडकी भरते. अरे मागच्या बाळ, तुला खरंच जर मोठी शिक्षा झाली तर? शिक्षा झाली तर शिक्षेच्या भीतीपोटी आपण लढायचेच नाही का काका? आपली बाजू सत्याची असूनही आपण आपले मुख गिळून गप्प बसायचे कायम. अरे पण बाळ, त्या सरकारनं दरबारी नेमलेला दिवाण म्हणजे केवढी मोठी अधिकारी व्यक्ती, त्याच्या हाती अख्खी यंत्रणा असते दिमतीला, आपला ठाव कुठवर लागायचा? हे विचार करण्याची वेळ आता गेली, आता जे व्हायचे ते होईल. अरे पण मी काय म्हणतो, तुला ही पत्र ज्यांनी दिली त्याचं नाव सांगून तू मोकळा होत नाहीस, स्वतःची सुटका का करून घेत नाहीस? नाही, हा मार्ग असताना देखील तो निवडायचा नाही, ह्याला काय अर्थ आहे? हा शुद्ध वेडेपणा आहे बाळ, शुद्ध वेडेपणा. पण हा निर्णय माझा एकट्यातच कसा असू शकतो? मी एकटाच काही यात गुंतलेलो नाही. आगरकर आहेत, भिडे आहेत, रानडे आहेत, बखले आहेत. माझा जीव वाचवण्यासाठी या सगळ्यांच्या मताबाहेर मी जाऊ शकत नाही. मग काय, बोलणंच खुंटलं. पण एक गोष्ट मात्र खात्रीनं सांग मला, तुम्हाला दोघांना तरी माहिती आहे ना ही पत्र तुम्हाला कोणी दिली, कशी दिली, त्यांच्या सत्यासत्यतेबद्दल माहिती आहे ना तुम्हाला? अर्थातच. कोणी दिली त्याचं नाव सांगशील मला? मात्र तुम्ही कुणासही काहीही सांगणार नाही असा शब्द द्या मला. ठीक आहे, शब्द देतो. या तोंडातून ब्र ही निघणार नाही. शेगुणशी कराड नावाचे गृहस्थ आहेत,
त्यांनी वामनराव रानडेंना ही पत्र दिली तर ते झाले असे. नाही म्हणजे तसं नाहीये, पण मी नेहमी पाहिलेलं हस्ताक्षर आहे हे. हे बर्वेंचंच आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. बट कॅन यू प्रूव्ह इट? नाही. माय लॉर्ड, देयर इज अ रीझन व्हाय आय रिक्वेस्ट द ऑनरेबल कोर्ट टू कॉल फॉर अ ग्राफल आर्टिस्ट. कोर्ट शुड रिझ्यूम आफ्टर लंच. हस्ताक्षर तज्ञांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले ते एका अर्थी बरेच झाले, पण आपली पत्रे 100% खरी आहेत याची खात्री आहे ना आपल्याला? अर्थातच काही प्रश्नच नाही. झालं तर मग या केसचा निकाल आजच लागेल असं समजा. मुसक्या बांधल्यासारखी परिस्थिती झाली आहे. पण केसरीचा खप 4,000 गेलाय ही आनंदाचीच बाब आहे, नाही का? आपटे, तुम्हाला काही बोलायचं नाही आज? अगरकर, असो आपण शास्त्री भुवनकडे जाऊया. चला, त्यांच्याकडे जाऊन काहीतरी विचार विनिमय तरी करता येईल. त्या फोटो प्रकरणानंतर ते कार्यालयात आलेलेच नाहीत. ते आता असते तर किती आधार वाटला असता. पण मला खात्री आहे त्यांच्या या अशा परिस्थितीत सुद्धा ते काहीतरी मार्ग निश्चित काढतील. चला चला अगरकर. गुरुजी काशी ना काय रडतोयस का? शास्त्री बुवा. शास्त्री बुवांचे काय? अरे काही तब्येत कमी जास्त झाली आहे का? बोल ना घडा घडा. गुरुजी तुम्हाला तातडीने शास्त्री बुवांच्या घरी बोलवलंय. शास्त्री बुवांना देवात न झाली. काय तोंडावर आलेला असताना शास्त्री बुवांचं जाण ही एका मोठ्या अरिष्टाची चाहूल तर नाही? आपली शाळा, नवीन शाळा, इंग्रजी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल. ठरलं तर मग न्यू इंग्लिश स्कूल करायचं सुरू. फिरलं का? फिरले की तुमचा स्पर्श झाल्याखेरीज आपले वृत्तपत्र काही सुरू होणार नव्हते. म्हणजे एक दिवस कैलासवासी झाल्यावर मागे राहणारे लोक त्या फोटोची पूजा करायला सुरुवात करतील आणि एक नवीन रीत सुरू होईल. काय काय हो गोपाळराव, एवढं अभद्र बोलायची काही गरज आहे का? बाईसाहेब, दादासाहेब तुम्हाला भेटायला आले. चला आत घेऊया. अक्का साहेब. दादासाहेब, आज आम्ही आपली बहीण म्हणून तुमच्या समोर बोलतो. आमच्या बाळाचं आयुष्य आता सर्वस्वी तुमच्या हातात. उद्या आपली कोर्टात साक्ष आहे.
आपल्या साक्षीनं पारड फिरेल आणि आणि आमचं लेकरू कायमच त्या छळातून मुक्त होऊन आमच्याकडे परते. आई तुळजाभवानीकडे आमचं फक्त एवढंच मागणं की आमचं लेकरू आमच्याकडे परत येऊ दे. अक्कासाहेब शांत व्हा, तुम्ही बसा. छत्रपतींचा महालात जो छळ होतोय तो काही आमच्यापासून लपून राहिला नाहीये. आमच्याही कानावर येऊ लागल्या आहेत काही गोष्टी. आमचे राजकारणामुळे हात बांधले गेले आहेत पण आता पाणी डोक्यावर जाऊ लागलंय. स्वतःच्या लालसेपायी जर कोणी महाराजांचा जीव धोक्यात टाकणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता समोर कुणी येऊ आमची साक्ष सत्य तेच वदेल. तुम्ही काही काळजी करू नका. आणि महाराज आमचेही कुणीतरी लागतात ना. आमचं रक्ताचं नातं आहे त्यांच्या बरोबर. ते आम्ही पातळ होऊ देणार नाही. लवकरच छत्रपती महाराज तुमच्या बरोबर या वाड्यात आनंदाने राहतील. तुम्ही बघाच. असंच घडू दे, अगदी असंच घडू दे दादासाहेब. आपल्या तोंडून साक्षात तुझा भवानी बदली असंच म्हणेन मी. आई लक्ष असू दे. Good. Very good. Both the parties have taken a very good decision of apologizing. And I assure you, you won't regret. देवानेच तुम्हाला माफी मागण्याची सद्बुद्धी दिली असं समजा. राव बहादूर बर्वे यांच्या समोर तुम्ही टेकू तरी शकणार होतात का? या आता तुम्ही. Good. They both have apologized. Now the two are remaining. The Dwagakar and Thilak. Let us see how long they sustain this. Let's leave. बघा, मी म्हणलं नव्हतं ते अरुणोदय आणि महाराष्ट्र मित्रचे संपादक माफी मागणार आहेत म्हणून. तसेच झाले अखेरीस. काय होणार आता या खटल्याचे देव जाणे. आता केसरीकरांचे काय, तेही माफी मागतील. आपण याचा स्वीकार करावा एवढीच विनंती. काय खटल्याच्या खर्चासाठी आम्ही काही वर्गणी गोळा केली आहे तीच द्यायला आलो आहे. फारशी नाहीये पण शक्य तितकी जुळवून आणली आहे. आपण याला नकार देऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. आभारी आहे आपला. येतो येतो आम्ही. हे ऋण आपण कसे फेडणार आहोत गोपाळराव? हे केवळ वर्गणी नव्हे, हा लोकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आहे की आपण त्यांच्या वतीने त्यांच्या बाजूने बोलत राहू, लढत राहू. आज या वर्गणीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शपथ घेऊ. किती ही संकटे आली की तरी आपण ध्येयापासून मागे हटायचे नाही. बर्वेंचा माफीसाठी माझ्याकडे निरोप येणार याची मला कल्पना होती पण हा निरोप पाठवायला बर्वेंनी थोडा उशीरच केला. केसरीकरांची जाहीर माफी हाच हेतू आहे बर्वेंचा आणि तो साध्य झाल्यावर त्यांचा विजयच आहे. ते साजरा करायची संधी ते सोडणार नाहीत. आणि त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय तर तेव्हाच साजरा करतील जेव्हा आपण माफी मागू. होय ना? बर्वेंचा कारकून आला होता माझ्याकडे की जर का केसरीकरांनी माफी मागितली तर बर्वे हा खटला मागे घ्यायला तयार आहे.
आपला वकील या नात्याने हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य होतं, परंतु मला असे वाटते की आपण माफी मागू नये. अर्थातच माफी मागायचा प्रश्न येतोच कुठे? त्यासाठी का इतका मोठा खटला उभा केला? आपण इतका लढा दिला आहे तर माफी मागायची नाही. माफी मागायची नाही हे तत्वता जरी खरं असलं तरी आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपली चारी बाजूनी कोंडी होऊ शकते. ही पत्र खरी आहे हे जर का आपण सिद्ध करू शकलो नाही तर पुढे काय परिस्थिती निर्माण होईल याची आपण उभयतास कल्पना आहे. साक्षींचा फारसा फायदा झालेला नाही हे जरी दुर्दैवाने खरं असलं तरी म्हणून त्याचा अर्थ माफी मागावी असा होत नाही. म्हणजे मला हा प्रश्न विचाराल तर मी स्पष्ट सांगेन की माफी मागायची नाही. शिवाय लोकांच्याही अपेक्षा वाढल्यात आपल्याकडून. म्हणूनच म्हटलं तत्वतः आता माघार घेता येणार नाही, घेऊही नाही. आता जर का आपण माफी मागितली तर सरकार विरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येकाचे मनोधैर्य खच्ची होईल. आता लढणं हा फक्त एकच पर्याय आहे आणि तो आपण लढायचाच. आता वाटेल ते झाले तरी माघार नाही. बळवंतराव मी माझी फी घेणार नाही, एक रुपया देखील नाही. अहो पण आता पण नाही आणि बीड नाही हे ठरलं. या न्यायाच्या लढाईत माझी एक छोटीशी मदत. कृपा करून नाही म्हणू नका. बर ठीक आहे गोपाळराव, मदत करणारे हे असे 10 हात समोर येत असतील तर आपल्याला काळजी ती कसली नाही का? मेहता साहेब आभारी आहे तुमचा. राव बहादूर साहेब, केसरीकरांच्या मदतीला धावून आलेले हे कोण संस्थानिक असतील? आता संस्थानिक कोण आहेत, ते काय साक्ष देणार आहेत, यापेक्षाही महत्वाचं हे आहे की ते जे कोणी असतील त्यांना चाप बसायला हवा. आणि असा चाप की मनात आणलं तरी साक्ष देण्यासाठी त्यांना तोंड उघडता येता कामा नये. Mr. Burbank, I believe you should immediately find that individual. Bribe him, do whatever you can. Make sure that he stays out of this case. Naik Obai Crick. वकील साहेब म्हणतायत साम दाम दंडभेद काही वापरा, त्याला लाच द्या काही करा, पण हा जो कोण संस्थानिक आहे त्याला शोधून काढा आणि खटल्यापासून लांब ठेवा. इथे तुम्हाला वकील साहेबांचा दुभाषी म्हणून बसवला आहे असा समज आहे की काय तुमचा? माफी असावी. हा कोण संस्थानिक आहे ते आधी शोधावं लागेल. असेही उभा राहिलाय, उद्या दुसरा सरदार उभा राहील, मग आपण काय करणार? छे, हे सगळं इथंच संपायला हवं आणि तो जो कोणी आहे ना त्याचं नाव समोर यायला हवं. आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून हा जो कोणी सरदार आहे ना त्याला तर चाप बसायला हवाच, पण इतर लोकांनाही चाप बसायला हवा.